सणासुदीच्या दिवसामध्ये परंपरेनुसार आपण पंचामृत बनवत असतो आणि नावाप्रमाणेच यामध्ये 5 अमृताचे मिळून हे पंचामृत बनते. याला चरणामृत देखील म्हटलं जातं. अगदी 1 मिनिटातच तयार होणारी ही रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हे पूर्ण बघा. चला तर मग आपण बनवूया पंचामृत. तुम्ही कोणत्याही प्रकारचा पेला वापरू शकता. इथे मी चांदीचा आहे म्हणून चांदीचा पेला वापरत आहे. इथे सुरुवातीला 1 चमचा मध घेत आहे मी. 1 चमचा मध घेतल्यानंतर त्याच्या दुप्पट आपल्याला तूप घ्यायचं आहे, 2 चमचे. हे साजूक तूप आहे गाईचं. आणि 2 चमचे तुपानंतर आपल्याला पुढे 4 चमचे पिठी साखर घ्यायची आहे. ही मी खडीसाखर मिक्सरमध्ये वाटून ही पिठी साखर बनवली आहे. आणि 4 चमचे पिठी साखर झाल्यानंतर त्याच्या दुप्पट म्हणजेच 8 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे. आणि दही 8 चमचे घेतल्यानंतर त्याच्या दुप्पट म्हणजेच 16 चमचे आपल्याला दूध घ्यायचं आहे. इथे मी दूध हे मोजून घेतलेलं आहे 16 चमचे. आणि ते आता मी याच्यामध्ये ओतून घेते. इथे तुम्हाला अचूक प्रमाण समजण्यासाठी मी हे थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये वाढ करू शकता. आपल्या मेंदूचा, त्वचेचा आणि केसाचा विकास यामुळे होतो आणि पित्त देखील कमी होतं. त्याच्यामुळे कधीतरी पूजेच्या निमित्तानं का होईना तुम्ही पंचामृत घरी बनवा. हे घरी बनवलेलं पंचामृत तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपी आणि केकसह आपण नंतर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.